students, in the previous session we have discussed about magnetic field and electromagnetism, and also we have discussed how the direction of magnetic field, it is related to the direction of electric current and it is given by the right hand thumb rule. And in this session we are going to study about the properties of magnetic field. And before going to this directly, we are going to see a few activities related to magnetism. आणि ह्या मॅग्नेटिझमशी रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज करण्यापूर्वी सुद्धा मी एक सजेस्ट करेल तुम्हाला, दॅट टेक्स्टबुक रिडिंग शुड बी अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर स्टडीज. म्हणजे टेक्स्टबुक रिडिंग हे खूप महत्वाचं आहे. आणि लक्षात घ्या, मी इथे जे दोन स्टेटमेंट्स लिहिले आहेत, दीज आर फ्रॉम पेज नंबर 51 अँड पेज नंबर 52. सो द फर्स्ट स्टेटमेंट हिअर इज दॅट the electric current, which is it is closely related to magnetic effect or magnetic field. Page number 51 वरती अशा अर्थाचं हे स्टेटमेंट आहे, ते व्यवस्थितपणे मार्क करा आणि टेक्स्टबुक रिडिंगला थोडस जास्त प्रेफरन्स द्या. म्हणजे पहिल्यांदा आपलं टेक्स्टबुक हे महत्वाचं आहे, ठीक आहे. आणि दुसरं जे आहे, पेज नंबर 52 वरती एक स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट काय आहे ते नीट लक्षात घ्या. की मग हा इलेक्ट्रिक करंट जो आहे, हाऊ दिस इलेक्ट्रिक करंट इट इज रिलेटेड टू मॅग्नेटिक फील्ड ऑर द मॅग्नेटिक इफेक्ट. सो वेन एव्हर अ करंट इज पास्ड थ्रू अ वायर, इट एक्सपिरियन्सेस अ मॅग्नेटिक फील्ड सराउंडिंग दॅट इन द सराउंडिंग एरिया. म्हणजे सराउंडिंगच्या एरियामध्ये ते एक मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स करतं. इट एक्सपिरियन्सेस अ मॅग्नेटिक फील्ड इन द सराउंडिंग एरिया अँड दिस इज नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिझम or electromagnetic field. And the magnetic lines are created, or the magnetic lines they are experienced due to this magnetic field or the electromagnetism. And these magnetic lines will be studied in more details in this session. आपण या magnetic lines ज्या आहेत, magnetic field lines आहेत, त्या study करणार आहोत. आणि त्याच्यासाठी जे प्रिव्हियस नॉलेज आपल्याला महत्वाचं आहे, की आपल्याला मॅग्नेटचा जो स्टडी झालेला आहे लहान वर्गात असताना, तो स्टडी इथं थोडासा कम्पेअर करणं, रिलेट करणं हे महत्वाचं आहे. म्हणून आपण मॅग्नेटशी रिलेटेड एक ऍक्टिव्हिटी पाहूया. आता मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीजसाठी आपण एक अतिशय सिम्पल आणि अगदी आपल्या प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये केलेली ऍक्टिव्हिटी आपण इथे केलेली आहे. अँड वी हॅव टेकन हिअर टू डिफरंट टाईप्स ऑफ मॅग्नेट्स. Which are these two different types of magnets? They are the horseshoe magnet and the bar magnet. And what we have done here, we have just scattered iron filings over the bar magnets and the horseshoe magnet. Then what we are observing, that is important. We are observing in both the cases that the lines or the magnetic field lines especially, they are close to each other as we move towards the magnet, and they become rare as we go away from the magnet. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी कशा पद्धतीने या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत, म्हणजे दे आर कॉन्सेंट्रिक सर्कल्स. म्हणजे कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत हेही इथे लक्षात घ्या. अँड ऍज वी गो अवे द सर्कल्स, दे मूव अवे फ्रॉम इच अदर, ऑर द डिस्टन्स बिटवीन द सर्कल्स इट इन्क्रीजेस. And also the magnetic lines of force, they become more rare as we go away from the magnet. And in this manner, these are the properties of the magnetic lines of force. They are not at all intersecting each other. म्हणजे ते एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, हे पण लक्षात घ्या. आपण इथे डायग्राम्स पण दाखवलेले आहेत, आणि त्याचप्रमाणे आपण हे नॅचरल कसा त्या ठिकाणी दिसतोय हा व्ह्यू, ते पण आपण दाखवत आहोत. म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल, हाऊ दीज लाईन्स दे आर ऑब्झर्व्ड ऍज नॅचरली, त्या कशा दिसतात हेही आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. सो दीज लाईन्स, इफ यू ऑब्झर्व दीज लाईन्स, दे आर नॉट इंटरसेक्टिंग इच अदर, दे आर पॅरलल टू इच अदर, दे आर कॉन्सेंट्रिक, अँड दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन अ बार मॅग्नेट अँड अ हॉर्सशू मॅग्नेट. And the similar type of properties that exhibited by the electromagnetic field. म्हणजे आपण हे का स्टडी केलंय, आपण हे का दाखवलंय, की इथे जशा पद्धतीच्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत, कॉन्सेंट्रिक आहेत, पॅरलल आहेत, दे आर नॉट इंटरसेक्टिंग इच अदर, ऍज वी मूव अवे फ्रॉम द मॅग्नेट, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दे आर बिकमिंग मोर रेअर, ऍज वी मूव टुवर्ड्स द मॅग्नेट दे आर बिकमिंग डेन्स,
In the same manner, you can compare these magnetic lines of force to the electromagnetic effect. And in case of solenoid exhibits the similar pattern as the bar magnet, or the magnetic lines shown by the bar magnet is exhibited by solenoid, which is a coiled type of electromagnetic structure or a spring-like electromagnet. And in this manner, we will study further the magnetic lines of force or the properties of the magnetic field. ही जी सिंपल ऍक्टिव्हिटी आहे, ही ऍक्टिव्हिटी पाहिल्यानंतर आपल्या एक लक्षात आलं असेल की जर आपल्याला हे मॅग्नेटिक फील्डच्या ज्या म्हणजे मॅग्नेटच्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्याच्याशी जर रिलेट करायचं असेल तर हाऊ सिम्पल इट इज. इट इज व्हेरी सिम्पल. ओके, पहिली गोष्ट, इट इज व्हेरी सिम्पल, हे महत्वाचं आहे, ठीक आहे. आणि मग मी इथे जे बोर्डवरती काही पॉईंट्स लिहिले आहेत ते नीट लक्ष द्या कि आय हॅव रिप्रेझेंटेड हिअर थ्री डिफरंट टाइप्स ऑफ कंडक्टर्स. म्हणजे आपल्या लेवलला हे थ्री डिफरंट टाइप्स ऑफ कंडक्टर्स आपल्या टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलेले आहेत, म्हणून आपण ते स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट इज द स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर, ते तुम्हाला माहिती आहे. सेकंड इज द सर्क्युलर लूप अँड द थर्ड इज अ सोलेनॉइड टाइप ऑफ कॉइल. सो प्रत्येक वेळेस आपल्याला हे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर, व्हॉट इज इट? इट इज जस्ट अ स्ट्रेट वायर थ्रू विच करंट इज फ्लोइंग. म्हणजे त्याचं आपल्याला समजलं, म्हणजे त्याच्याशी काही आपल्याला आता म्हणजे अतिशय सिम्पल आहे. अँड देन व्हॉट इज अ सर्क्युलर लूप? सो सर्क्युलर लूप इज जस्ट अ सर्कल, अ सर्क्युलर मीन्स शेप विच इज मेड अप ऑफ दिस करंट कॅरिंग वायर अँड दिस लूप मे बी अ सिंगल ऑर इट मे बी इन टर्न्स. म्हणजे असा तो एक सिंगल असू शकतो, पहा असा एक सिंगल असेल. ओके, जसं मी आता या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे, पहा असा हा सिंगल लूप झाला, हा सिंगल आहे. पण अशी अजून एक रिंग असेल, अजून एक रिंग असेल, अजून एक रिंग असेल, तर त्याला काय म्हणणार आपण? इट मे बी इन द फॉर्म ऑफ टर्न्स, असे टर्न्स असू शकतात. मग आपल्याला ह्या टर्न्सचा पण विचार करायचा आहे नंतर, हे लक्षात घ्या. अँड देन व्हॉट अबाउट द सोलेनॉइड? व्हॉट इज अ सोलेनॉइड? सोलेनॉइड काय आहे? इट इज अ कॉइल स्ट्रक्चर, इट कन्सिस्ट ऑफ डिफरंट लूप्स अँड इट इज दीज लूप्स आर मेड अप ऑफ कॉपर वायर अँड दे आर इन द फॉर्म ऑफ अ स्प्रिंग. स्प्रिंग प्रमाणे ते आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि मग आपण एक एक शेप, म्हणजे यांचा शेप, म्हणजे फर्स्ट पॉइंट आपण काय घेतला? शेप. म्हणजे द शेप इज स्ट्रेट, द शेप इज इन द फॉर्म ऑफ अ सर्क्युलर लूप ऑर द शेप इज इन द फॉर्म ऑफ अ सोलेनॉइड. आणि मग हे शेप्स आपण या ठिकाणी समजून घेतले. सोलेनॉइड, आता मी इथे सोलेनॉइड पण केलेलं आहे पहा अशा पद्धतीने, तर हे तुम्हाला कम्पेअर करता येईल सोलेनॉइडशी. सो दिस इज मे बी इमॅजिन्ड ऍज अ करंट कॅरिंग वायर, म्हणजे हे करंट कॅरिंग वायर म्हणून याला आपण इमॅजिन करायचंय. अँड दिस इज द सिलेंड्रिकल पार्ट विच इज द सोलेनॉइड. ओके, तर असं आपण ह्याला कन्सिडर करणार आहोत, इमॅजिन करणार आहोत. ओके, आणि मग ही जी इंटेन्सिटी आहे, हाऊ दिस इंटेन्सिटी? इट इज डिपेंडिंग ऑन द स्ट्रक्चर ऑफ द कंडक्टर ऑर मोर स्पेसिफिकली. मी आता हे पॉईंट थोडेसे असे काढले आहेत, लक्षात घ्या. सिम्पल आहे ते स्ट्रक्चर, म्हणजे काही खूप हे नाहीये. म्हणजे इथे मला थिकनेस म्हणायचंय. ओके, स्ट्रक्चरच्या इथे मला काय म्हणायचंय? थिकनेस. नॉट ओनली थिकनेस बट अदर थिंग्स आर ऑल्सो इन्क्लुडेड इन दिस. म्हणजे थिकनेस कधी? इन केस ऑफ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर मध्ये तुम्हाला तिथे बघा पेज नंबर 52 वरती असं थिक एक वायर दाखवली आहे, दाखवलेली आपल्या तिथे वायर, ठीक आहे. मग ही थिक वायर का दाखवली आहे? थिक वायर का घ्यायची? वाय थिक वायर शुड बी यूज? बिकॉज इफ द वायर इज थिक, मोर करंट इज फ्लोइंग थ्रू द कंडक्टर अँड मोर इन्फ्लुएन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड इट विल बी ऑब्झर्व ऑर इट विल बी एक्सपिरियन्स. म्हणजे गोष्टी खूप सिम्पल आहेत. थिकनेस आहे, थिकनेस कशाने बघतील? हा शेप ऑफ द कंडक्टर, त्याच्या बाबतीत काय आहे? थिकनेस. म्हणजे थिकनेस वाढली की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट काय होणार आहे? वाढणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. बिकॉज द इलेक्ट्रिक करंट इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर ऑर द डायमीटर ऑफ द कंडक्टर. म्हणजे अशा पद्धतीने हे थिकनेस बद्दल सांगतंय. म्हणजे वाय वी हॅव टू टेक अ थिक वायर, अशा पद्धतीने आपण ते लक्षात घ्यायचं आहे.
आता दुसरं जे आहे ते आपण जे सर्क्युलर लूप मध्ये आपल्याला तिथे एक हे दिलंय बघा असं स्टेटमेंट आहे तिथे टेक्स्टबुक मध्येच आपल्या इफ देर आर एन नंबर ऑफ लूप्स द नंबर ऑफ लूप्स इज इन्क्रीजिंग एव्हरी टाइम म्हणजे आता इथे समजा हे लूप्स वाढत गेले हे माझ्याकडे एक सिंगल लूप आहे अजून एक लूप आला याच्यावरती म्हणजे इफ द नंबर ऑफ लूप्स इट इज गोइंग ऑन इन्क्रीजिंग देन व्हॉट अबाउट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट व्हॉट अबाउट द इलेक्ट्रिक करंट द इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू दॅट इट विल इन्क्रीज अँड द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट विल ऑल्सो इन्क्रीज म्हणजे हे कशाच्या बाबतीत सांगता येईल आपल्याला सर्क्युलर लूप आणि थिकनेस इज द फॅक्टर विच विल बी अप्लिकेबल एव्हरीवेअर म्हणजे याचाही थिकनेस जास्त असेल तर मॅग्नेटिक फील्डच्या लाईन ज्या आहेत त्या दे विल बी मोर इंटेन्स इफ द थिकनेस ऑफ द सर्क्युलर लूप इज मोर इथे पण थिकनेस वाढला सोलेनॉइडचा थिकनेस त्या कॉइलची जी वायर आहे त्याची थिकनेस वाढली की त्या म्हणजे इंटेन्सिटी ऑफ करंट विल बी इन्क्रीज अँड इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट विल बी इन्क्रीज अँड इफ द नंबर ऑफ लूप्स इन द स्प्रिंग म्हणजे स्प्रिंग मध्ये जे लूप्स आहेत इफ दे विल बी इन्क्रीजिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने हे नंबर ऑफ लूप्स आहेत ते जर इन्क्रीज झाले तर सोलेनॉइड मधला इलेक्ट्रिक करंट इन्क्रीज होणार आणि त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे हे अशा पद्धतीने आपल्याला हे एन नंबर ऑफ लूप्स दिलेलं आहे टेक्स्टबुक मध्ये आहे हे वाचत इथे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि नंतर हे झालं इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड और इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड करंट ऑल्सो कारण करंट वरती डिपेंडेंट आहे मॅग्नेटिक फील्ड ओके अँड देन application of the right hand thumb rule to all of these different types of conductors म्हणजे application of right hand thumb rule कशासाठी कारण ह्या मॅग्नेटिक फील्डच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज स्टडी करण्यासाठी आपल्याला हा राईट हँड थंब रूल इथे अप्लाय करणं हे महत्वाचं ठरतं मग आता स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टरला जरी आपण आधी अप्लाय केला असेल तरी आपण ते बघूयात एकदा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की पहा हा स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर आहे This is the direction of electric current and this is the direction of magnetic field. And how it is? It is anti-clockwise direction. He anti-clockwise direction. And if I am holding this like this, then this is the direction of magnetic field and it is the clockwise direction. Baga, ghadyacha kaatyacha dishene maza haat firtoy ki nahi firat? Manje hi kutli direction ahe? Clockwise direction ahe. हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात हे झालंय आपलं त्यामुळे हे सिंपल आहे इट इज व्हेरी सिंपल ओके आणि मग आता असं जर असेल लूप असेल मग हाऊ वी आर गोइंग टू अप्लाय द राईट हँड थंब रूल ओव्हर हिअर कसं अप्लाय करणार कुठल्याही पॉईंट जवळ आपण अप्लाय करू शकतो ऍट एनी पॉईंट म्हणजे समजा आपण इथे अप्लाय केला अशा पद्धतीने आणि डायरेक्शन ऑफ करंट इज कन्सिडर्ड इन दिस डायरेक्शन ही डायरेक्शन आहे ओके माझ्यासोबत तुम्ही अशी एखादी रिंग वगैरे कुठे सापडली तर भिजली तरी चालेल आणि केलं तरी चालेल ओके तर ही जे आहे हे सर्क्युलर लूप आहे करंट इज फ्लोइंग इन दिस डायरेक्शन आणि अशा पद्धतीने मी जर इथे पकडला असं कर्व्ड फिंगर्स विल बी हेल्ड लाईक दिस द थंब इज पॉइंटिंग द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट देन दिस कर्व्ड फिंगर्स दे आर शोईंग अ अँटी क्लॉकवाईज पॅटर्न असा अँटी क्लॉकवाईज पॅटर्न आहे पाहिजे लक्षात घ्या कसा पॅटर्न आहे हा अँटी क्लॉकवाईज पॅटर्न आहे आणि इथे जर आपण पाहिला असा तर कसा आहे हा पॅटर्न नीट लक्षात घ्या क्लॉकवाईज पॅटर्न आहे पहा माझा हात कसा फिरतोय हा त्या हाताकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही पण करा माझ्यासोबत म्हणजे लक्षात येईल तसं नाही येणार लक्षात नुसतं बघत बघत बसायचं नाहीये करायचंय म्हणजे अशा पद्धतीने हा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हिअर इट इज अँटी क्लॉकवाईज अँड हिअर इट इज क्लॉकवाईज हा क्लॉकवाईज पॅटर्न झाला म्हणजे अशा पद्धतीने मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्सची डायरेक्शन आपल्याला सांगता येईल डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इन दिस सर्क्युलर लूप अँड व्हॉट हॅपन्स एज वी गो अवे फ्रॉम दिस सर्क्युलर लूप मॅग्नेटिक फील्ड लाईन्स देअर इंटेन्सिटी डिक्रीजेस अँड ऍट द सेंटर सेंटरला अशी एक सिंगल लाईन एवढे मोठे सर्कल्स सर्कल्सचा जो म्हणजे द सर्कल्स साईज ऑफ दिस सर्कल्स इट गोज ऑन इन्क्रीजिंग and there at the center a single line is observed a single magnetic field line is observed in case of a circular loop and the intensity increases as the number of loops increases म्हणजे हे सगळं सर्क्युलर लूप बद्दल आपल्याला सांगता येईल आता हे सर्क्युलर लूपची डायग्राम जी आहे ती होमवर्क साठी तुम्ही काढायची व्यवस्थितपणे काढून घ्यायची ती डायग्राम ठीक आहे आणि राईट हँड थंब रूल हाऊ देन वी आर गोइंग टू अप्लाय द राईट हँड थंब रूल टू अ सोलेनॉइड सोलेनॉइडला कसं अप्लाय करणार आहोत आपण तेही लक्षात घ्या आता आपला सोलेनॉइड एकदमच जरा थोडासा
आपण दाखवताना असं दाखवलंय, पण लक्षात घ्या इमॅजिनेशन सगळे ठीक आहे, आपलं समजतं एवढं काही हे नाहीये, ठीक आहे. तर हा सोलेनॉइड आहे अँड दिस इज द करंट कॅरिंग वायर, ओके. अँड सपोज आता सोलेनॉइडसाठी हा राईट हँड थंब रूल थोडासा वेगळा आहे किंचितसा, म्हणजे लक्षात घ्या मी समजा इथे असं हात पकडला, ठीक आहे, आय एम होल्डिंग दिस सोलेनॉइड इन माय हँड अँड दिस इज द दीज आर द कर्व्ह फिंगर्स, दीज आर द कर्व्ह फिंगर्स अँड दिस इज माय थंब, हा माझा थंब आहे आणि हे कर्व्ह फिंगर्स आहे. मग काय होणार आहे, दिस थंब इट विल नॉट बी अलॉन्ग द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट, कर्व्ह फिंगर्स असे डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये राहायचे. सोलेनॉइडच्या बाबतीत थोडासा रूल वेगळा आहे, हा तोच आहे, फक्त रूल थोडासा चेंज झालेला आहे, मॉडिफाय झालेला आहे. दिस कर्व्ह फिंगर्स दीज आर आय एम होल्डिंग दिस सोलेनॉइड विथ द कर्व्ह फिंगर्स अक्रॉस द डायरेक्शन ऑफ करंट, सो दीज आर इंडिकेटिंग कर्व्ह फिंगर्स दे आर इंडिकेटिंग द डायरेक्शन ऑफ करंट, देन व्हॉट द थंब इज इंडिकेटिंग, थंब काय इंडिकेट करतो मग हा करंट असला तर, द थंब इंडिकेट्स द नॉर्थ पोलॅरिटी ऑर द नॉर्थ पोल ऑफ द सोलेनॉइड, म्हणजे थंब हा काय इंडिकेट करतो, नॉर्थ पोल इंडिकेट करतो, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे इन केस ऑफ अ सोलेनॉइड. आणि नंतर जे आहे की व्हॉट आर द अदर फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग द मॅग्नेटिक फील्ड, मग अदर फॅक्टर्स कोणते आहेत, जे आपण आधी डिस्कस केलेले आहे की हे जे आहे डिस्टन्स, त्याचप्रमाणे मटेरियल पण असेल, म्हणजे विच टाईप ऑफ कंडक्टर यू आर युझिंग अँड अजून या ठिकाणी मटेरियल असेल, त्याचप्रमाणे हे असेल डिस्टन्स असेल, आणि परत इंटेन्सिटी ऑफ करंट ते पण असेल, इंटेन्सिटी ऑफ करंट फ्लोईंग थ्रू दी कंडक्टर किती असेल, त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आपण अप्लाय केलेला आहे, व्होल्टेज किती अप्लाय केलेला आहे, या सगळ्या फॅक्टर्सवरती ते डिपेंडंट असेल. आणि हाऊ इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, दिस इज द फिफ्थ अँड द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. हा फिफ्थ पार्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे, जो आपल्याला इलेक्ट्रिक मोटर किंवा जनरेटर त्याचा स्टडी करण्यासाठी, पुढचा जो टॉपिक आहे तो स्टडी करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. हाऊ इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, इन विच डायरेक्शन द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स दे आर डायरेक्टेड, इन विच डायरेक्शन दे आर ऍक्टिंग, इन विच डायरेक्शन द कंडक्टर इज एक्सपिरियन्सिंग द मॅग्नेटिक फील्ड. सो इट इज एक्सपिरियन्सिंग द मॅग्नेटिक फील्ड इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्सची डायरेक्शन जी आहे ती कशी असेल, नॉर्थ कडून साऊथ कडे असेल, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आणि सोलेनॉइड मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट जी आहे ती थोडीशी लक्षात घ्या, ती सांगायची राहिलीये की इन विद इन द सोलेनॉइड, म्हणजे ह्या सोलेनॉइडच्या इंटरनल पार्ट मध्ये विद इन द सोलेनॉइड द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इट इज युनिफॉर्म, म्हणजे हे टेक्स्टबुक मध्ये सांगतोय आपण विद इन द सोलेनॉइड, म्हणजे ह्या सोलेनॉइडच्या आतमध्ये सोलेनॉइडची जी स्पेस आहे इंटरनल, त्याच्यामध्ये ज्या इंटेन्सिटी आहे मॅग्नेटिक फील्ड लाईन्सची ती कशी आहे, युनिफॉर्म, अँड दिस इज इंडिकेटेड बाय द पॅरलल लाईन्स. म्हणजे मध्ये जर आपण पाहिलं, या डायग्राम मध्ये पण आपण पाहू शकतोय की पॅरलल लाईन्स आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपण सांगू शकतो की इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इट इज युनिफॉर्म विद इन द सोलेनॉइड, अँड एज वी गो अवे फ्रॉम द सोलेनॉइड टुवर्ड्स द टू साइड्स द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स डिक्रीजेस अँड द डायरेक्शन इज ऑपोजिट, म्हणजे ऑपोजिट डायरेक्शन मध्ये हे आहे जे आपण या ठिकाणी पाहतोय. आणि आपण लास्टली जे आहे हे आपण तिन्ही पण, म्हणजे स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर, त्याचप्रमाणे जे हे आहे म्हणजे सर्क्युलर लूप आहे, आणि तिसरं म्हणजे सोलेनॉइड आहे, यांच्यामध्ये जे हे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे त्याचे आपण इथे व्हिडिओज पाहणार आहोत. ते व्हिडिओज आपण पाहायचे आणि मग या टॉपिकचा आपण सेल्फ स्टडी व्यवस्थित करायचा आहे. कुठल्याही प्रकारच्या डिफिकल्टीज असतील तर ते माझ्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. ओके, ठीक आहे.